चक्राधरमध्ये आपली बाईक कोल्ड स्टार्ट झाली आहे. सकाळचे वाढलेले आहेत 9:30 झाले आहेत. ऑलमोस्ट 6 निघायचं होतं, 10 मिनिट आपल्याला लेट झाला आहे. आणि जो आपला आता प्रवास चालू होणार तो आहे 7 नीरा टू मुंबई, जो ऑलमोस्ट 225 किलोमीटर आहे, 225-222 किलोमीटर आहे. ऑलमोस्ट 4 तास लागतील आपल्याला पोचायला. तर तिथून निघूया पहिलं आपण. कोल्ड स्टार्ट झाली आहे, कालच पेट्रोल फुल भरलं याच्यात. ऑलमोस्ट 1000 रुपीजचं 10 लिटर. चला येतो दादा, चल येतो. तर गणपती बाप्पा मोरया. हा तर मंडळी, आपण आता ज्या रस्त्याने चाललो आहे तो म्हणजे इथून जेजुरी दिवे घाट असं करून आपण जाणार आहोत. Look at the beauty of nature. अरे बाप रे, आय डोंट नो तुम्हाला कॅमेरा तेवढा नीट दिसत असेल का नाही, पण सुंदरच असं समोर एक सूर्य उगवतो आहे. सुंदर इथे सूर्य आपला उगवतो आहे आणि एवढा मस्त दिसतोय ना. वा 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 वा, एक नंबर दिसतोय यार. तर आता आपण जेजुरीला पोहोचलो आहे. इथून तुम्ही दिसतोय तर लेफ्ट साईडला सुंदर असा जेजुरीचा किल्ला दिसतोय, खंडोबाची जेजुरी जे नामांकित आहे. वा. आणि बाय द वे, खूप जणांचा मला क्वेश्चन असतो बाबा तू एवढा फिरतोस कसा. तर मित्रांनो एकच सांगतो, मी फक्त शनिवार आणि रविवारच फिरतो. ठीक आहे, व्हिडिओज येतात, व्हिडिओज लेट येतात माझे, कारण की माझे ऑफिसचं काम असं मंडे टू फ्रायडे, त्याच्यामुळे मला टाईम भेटत नाही व्हिडिओ एडिटिंगला. तर जेव्हा व्हिडिओ एडिटिंगला टाईम भेटतो फ्रायडे नाईटला, तेव्हा व्हिडिओ एडिट करतो आणि सॅटरडेला लगेच आपला पब्लिश करून टाकतो मी. सकाळी बाहेर पडलो ना तर मस्त आहे ना, गुलाबी थंडीचा आस्वाद घ्यायला भेटतो आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवण्या. मित्रांनो मी आता पोहोचलो दिवे घाटामध्ये, जस्ट दिवे घाट स्टार्ट झालेला आहे. ऍक्च्युली मी मिसच केलं असतं, हे तुम्हाला दिसतं हे मागे, हे सुंदर अशी विठ्ठलाची इथं मूर्ती, तर अशी भव्य मूर्ती आहे समोर, भारी दिसते. आता एक तर आपण ड्रोन व्हिडिओ घेऊया म्हणजे. पण यार इथं वर जायला यांनी रस्ताच नाही ठेवला, तिकडून एक रस्ता आहे बोलले, पण त्या हॉटेलच्या इथून, पण ते प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे तिकडून जाऊ शकत नाही, तिथून आपल्याला वर चढून जावं लागतं. हे तुला दिसतंय का, हे तर आपण स्टिकी आहे असं जाऊ शकत नाही, मग इथं रस्त्यावरूनच तुम्ही असं दर्शन घेऊ शकता. सुंदर अशी मूर्ती एक मस्त दिसते यार, अमेझिंग. ड्रोन शॉट तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा. बाजू आता तू निघायचं आहे, आत्ता वाटले 7:15, लवकर पोचलो. मला वाटलं लेट होईल पण लवकर पोचलो. आता येतं बघ, इथं मोडीस येतं, सगळं चिलटे बसलेत सकाळ चिलटे बाहेर पडतात, ते सगळे हेल्मेटला बसले, ते साफ करावं लागेल, साफ करून आपण निघू पुढे लगेच. तर वाजलेत किती वाजले, ऑलमोस्ट 15 मिनिटं थांबले होते, 7:30 झालेत, 7:33 निघायची वेळ आली. इथून 77 किलोमीटर बाकी आहे, पण आपण मधला मार्गाने जाणार आहे. नाही खास विठ्ठलाची मूर्ती बघण्यासाठी आलेलो, म्हटलं इथूनच जाऊया आज, नाहीतर मधून शॉर्टकट होते. पण खूप दिवसापासून जी आशा होती ती कम्प्लीट झाली, म्हणून मला वाटलं की आज बाबा जाऊया विठ्ठलाचं थोडं दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ. तसं मी नास्तिक आहे मित्रांनो, जर माहीत नसेल तर. पण काय एक मिनिट, पण काय ना, लहानपणापासून आमची आई
पहिल्यापासून पंढरीची वारी वगैरे एकदा केलेली तिने, आणि ती वारकरी संप्रदायांमधली आहे, त्यामुळे ती आम्हाला दरवेळी सांगायची असं पुन्हा ग्रंथ वगैरे वाचून दाखवायची, त्यामुळे तो एक प्रभावच पडला. अरे यार, डोक्याला जो रुमाल लावला आहे तो खाली खाली कपड्याच्या खाली डोळ्यांवर येतोय आता. विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. काय माहिती यार, दिवेकडे आल्यापासून एक वेगळाच वाईब्स आल्यात, धार्मिक वाईब्स करून दिवस हा अतिशय सुंदर जातो. त्याचा विचार चालेला, पण पुण्याला आता जर गेला ना खूप ट्रॅफिक भेटेल, म्हणून मी आता डायरेक्ट इथून कात्रजला चाललो आहे. जो ज्या मेन रोडपासून लेफ्ट मारला की तिथून डायरेक्ट हा रोड कात्रजला जातो, कात्रजून भावदान वगैरे करत. आणि पुण्यावरून गेला तर आताचा जो पीक आवर आहे त्याच्यामध्ये ट्रॅफिक मला भेटू शकतो. त्याच्या सर्व्हिसिंग नंतर बाईकचा परफॉर्मन्स ड्रास्टिकली थोडा चेंज झाला आहे, कारण की पॉवर थ्रोटल वगैरे ना त्याच्यामुळे गाडी लगेच पीक घ्यायला लागली. पहिला थोडासा होता म्हणजे चेन पण कधी साफ केली नव्हती, ऑइलचा ऑइल चेंज झाल्यामुळे, फिल्टर चेंज झाल्यामुळे हा थोडाफार फरक प्रत्येक गाडीमध्ये जाणवतोच म्हणा, तसा आता ह्या पण गाडी जाणवतो थोडाफार. ऑलमोस्ट सातारा हे करा, मुंबई सातारा ठाणे सातारा, त्याच्यामुळे या रोडवर काय असेल तरच दाखवेल मी. अदरवाईज नाही. ते काय मुलगी का ढकलते का गाडी? अरे थ्रोटल त्याच्या गाडी, थ्रोटल त्याच्यावरची गाडी ढकलत होती असं वाटत होतं. तर आता मी NH4 कनेक्टेड आहे. NH4 ऑलमोस्ट 100 किलोमीटर बाकी आपल्याला पोचायला घरी, आणि अजून देखते 2 तास लागतील असं मला तरी वाटतं. बघू आता मुंबईमध्ये फक्त ट्रॅफिक नसावं, तरी बाय द वे लॉकडाऊन चालू आहे सगळीकडेच. नेरेमध्ये पण नेरा बारामती असं ऐकलं, पण 30 दिवसाचं लॉकडाऊन आहे. सकाळी कालच माझी माझ्या भावाबरोबर बोलणं झालं, तर तोही बोलला की सकाळी इथे बंद केलं आहे, यायचं असलं तर लवकरात लवकर आहे, नाही तर गावालाच राहा बोलला तो. बाय द वे आता 111 किलोमीटर राहिले. गुगल बोलतंय की ऑलमोस्ट 3 तास लागतील पोचायला. डोंट नो अजून किती वेळ लागतं, मला वाटतं 2 तासात पोहोचलं पाहिजे. 9, 10, 11 मॅक्स टू मॅक्स. बाय द वे खूप जणांचा बोलतात की याचा हिटिंगचा इश्यू आहे, हिटिंग इश्यू आहे, बट हिटिंग इश्यू नाही आहे. ॲक्च्युली काय माहिती आहे का, हे तुम्हाला दिसतंय का इथे हा जो आहे हा फॅन आहे, आणि तो काय होता, फॅन फिरला ना हवा आपल्याकडे लागतो, पूर्ण गरम हवा जे आहे ती इथे पाय ठेवला की इथे लागते, त्याच्यामुळे मागे पाय लागत असते, त्यामुळे हिटिंग इश्यू नाही आहे तो. बाय द वे तिथून निघूया, 2 ते 3 वेळा पोहोचेल. आता हा सेमच रोड आहे, खूप वेळा हा रोड केलेला आहे, त्यामुळे दाखवणार नाही. डायरेक्ट खंडाळ्याच्या घाटामध्ये बरा ट्रॅफिक जास्त नाही आहे, गर्दी नाही. ऍक्च्युली वीकडेज आहे, त्यामुळे एवढी जसे गर्दी आपल्याला भेटणार नाही आहे. सांगायचं होतं ते म्हणजे मी जास्त एक्सपिरियन्स रायडर नाही आहे. तुम्हाला जर माहीत नसेल तर मी आहे ना 2019 बाईक शिकलो आहे. 2019 जेव्हा मी आधी जिक्सर आणलेले, मी जिक्सर बाईक घेतलेली नवीन, त्यावर मी प्रॉपर बाईक शिकलेलो. आणि त्या जिक्सरवर पण इतक्या वेळा पडलो असेल जाग्यावर, उभ्यानेच खूप वेळा पडलो असेल. असं क्वेश्चन येतात की तुझे घरचे कसे का पाठवतात तुला बाहेर, तर त्याचं एक म्हणजे पहिले तर आई ओरडायची त्यावेळी की एवढा लांब कसला बाईकवर फिरतो, फोर व्हीलरने फिरत जा. पण काय, जेव्हा मी राजस्थानची ती लॉंग ट्रिप मारली ना, तेव्हा मग आईला पण कॉन्फिडन्स आला की बाबा हां मुलगा आरामात चालवतो आहे, सावधगिरीने चालवतो आहे, आणि आई माझे व्हिडिओ पण बघत असते. त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर मी सर्व्हिसिंग करताना यार एक चुकलं माझं, एक गोष्ट हे करायची राहिली ती म्हणजे हे जे तुम्हाला दिसतं हा हँडल थोडा खाली घ्यायला पाहिजे होता मला, पण तो घेता आला ना, म्हणजे विसरलोच सर्व्हिस सेंटरला जेव्हा गेलो तेव्हा ते करायचं विसरूनच गेलो मी. आत्ता त्याचा दुखतो की ह्या असं थोडं असल्यामुळे आहे ना माझा हात दुखतो आहे, कोपरे दुखतात हातात, त्रास होतो जरा. आणि आई माझं मला पाठवण्याचं कारण म्हणजे मी पूर्ण सेफ्टी घेऊनच चालतो. रायडिंग जॅकेट घेतलं आहे, पुन्हा जर तुम्ही बघाल तर हेल्मेट पण खूप महत्त्वाचं आहे. खूप जण हेल्मेट घालतच नाही गावाला, तर सातारामध्ये बघतो एक पण हेल्मेट घालत नाही आहे. काय काय असं दिसत आहे, कारण की सातारामध्ये सक्ती केली वाटतं हेल्मेटची, तर दिसतात माणसं, पण ते हेल्मेट यार काय कामाचे नाही आहे. 200-300 रुपयाचे तुम्ही हेल्मेट यूज करणार, तो हेल्मेट फक्त उचलून आपटा
उचलून आपटलं की तुम्हाला कळेल काय त्या लायकीचं हेल्मेट आहे ते. खूप खूप चीप क्वालिटीचं ते हेल्मेट असतं. जर ॲक्सिडेंटमध्ये जर असं होऊ नये, पण ॲक्सिडेंट झाला ना काय ते हेल्मेट हे होणार नाही, प्रोटेक्ट करणार नाही तुमच्या हेडला. आणि बाय द वे हे माझं जे हेल्मेट आहे हे ऑलमोस्ट 4,500 हेल्मेट आहे. डॉट पण DSI अशा खूप साऱ्या टेस्टमधून हे यायचं. आणि प्रत्येक रायडरकडे असलं हेल्मेट असतं, तुम्ही बघाल ना त्यांचे असे मोठे हेल्मेट असतात. तर हेल्मेट हे महत्त्वाचं आहे, तुम्ही घ्या, पण जास्त महागडा पण घेऊ नका. 800-900-1,000 तरी हेल्मेट घ्या असं मला तर वाटतं. कारण की हेल्मेट खूप इम्पॉर्टंट आहे. चालू आहे ना भाई? हां, हेल्मेट खूप इम्पॉर्टंट आहे. मला एक किस्सा आठवतो आहे. इथं आलेलो या घाटामध्ये, आणि तेव्हा माझं पूर्ण पेट्रोल संपायला आलेलं, म्हणजे पूर्ण हा जो काटा दिसतो तुम्हाला पूर्ण झिरोवर आलेला पेट्रोलचा हा काटा हा. आणि त्यावेळी मी फर्स्ट टाईम घाटामध्ये गाडी बंद करून हे केली. खूप जण पेट्रोल वाचवायच्या चक्करमध्ये ना गाडी बंद करून चालतात. ॲक्च्युली आहे ठीक आहे, पण अचानक ब्रेक फेल झाला तर काय करणार? गाडी जशी सुसाटाली तशीच जाईल पुढे. ॲक्च्युली खूप डेंजर आहे ते. तुम्ही थोड्या रुपयाच्या पेट्रोलसाठी जर तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालणार असाल तर बघा. आता रिसेंटली माझ्या एका मित्राचा ॲक्सिडेंट झालेला, त्याचा पूर्ण जो हेड डोक्यावरचा वरचा जो स्कल आहे तो पूर्ण फाटलेला. 9 सर्जऱ्या झाल्या त्याच्या. 9 सर्जरी करून त्याचे पूर्ण ते पुन्हा चेहरा त्याचा बनवण्यात आला आहे. विचार करा, 9 सर्जरी झाल्यात आणि हात पण पूर्ण तुटला. त्याचा पूर्ण रॉड बीड घालून त्याचा हात फ्रॅक्चर केलेला आहे. खूप भयानक असतो ॲक्सिडेंट. त्यामुळे आणि ह्या सगळ्या गोष्टी जाणून मी सगळं सेफ्टी सहित गाडी चालवतो, आणि त्याच्यामुळेच माझी आई मला पाठवत आहे. आणि आईने माझ्या बघितलं पण आहे. माहिती मला खूप जणांच्या घरून पाठवत नाहीत, त्याचं हेच कारण आहे. कारण की टू व्हीलर ही तुम्हाला वाटतं एवढ्या वेळा फक्त 2 चाकांवर बाईक चालते. एकाने मागून जर धक्का दिला तरी तुम्ही पडणार आहे, तुम्हालाच इजा होणार आहे. पुढून धडकलं तर तुम्हालाच इजा होणार आहे. म्हणजे काय जर झालं तरी बाईकवाला पडणारच आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ही एक रिस्क असते. एनिवेज आपली रिस्क बघा, आपली कॅपॅसिटी बघा, आणि त्या कॅपॅसिटीप्रमाणे आपली बाईक चालवा. बाईकला पहिला ओळखायला शिका, कशी परफॉर्म करते, काय करते. तुम्हाला जर मशीन जर ओळखता आलं ना, म्हणजे गाडीची जी मशीन जी व्हायब्रेशन करतं ना, त्याच्यावरून कळतं बाबा बाईक स्ट्रेसमध्ये चालते का कशी चालते. जेव्हा हे कळालं ना, बाईकची केअर करता आली ना, मग बाईक पण तुमची केअर करेल.